गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अपन युनिट जे बघतोय ऑसिलेशन्स त्याच्यामधला आज आपण एक नवीन पॉइंट्स बघणार आहे. अँग्युलर एसएचएमचा ऑलरेडी आपण स्टडी करतोय. मागच्या लेक्चरला अँग्युलर एसएचएम बघितलं होतं. ओके, आता आपण तसाच पॉइंट कंटिन्यू करणार. बघा, ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आपण एक मॅग्नेट घेणार आहे, बार मॅग्नेट, आणि तो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये करणार आहे व्हायब्रेट किंवा ऑसिलेट्स. त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, त्यासाठी आपल्याला बार मॅग्नेट्स म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो. ऑलरेडी तुमचा 11वीला बार मॅग्नेटचं तुम्ही काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. बघा, समजा हा बार मॅग्नेट आहे, याला आपण एस पोल म्हणू, एन पोल. त्याची पोल स्ट्रेंथ काय असते, मायनस एम. त्याची पोल स्ट्रेंथ काय असते, प्लस एम. आणि डायपोल मोमेंट कसा असतो, एस पोल टू एन पोल. आणि मॅग्नेटिक फील्ड कसं असतं, असं बाहेर पडत, एन पोल टू एस पोल्स. हे तुमचं 11वीला झालेलं आहे, लक्षात आहे. तर पण मी सांगतोय, हा जर बार मॅग्नेट असेल तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा सिम्बॉल दाखवतात एम. आणि हा जर बार मॅग्नेट आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवला, त्याच्यामध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी, बघा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड एन पोल एस पोल, फील्ड कसं असतं, एन पोल टू एस पोल, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण हा जर बार मॅग्नेट जर ठेवला, एस पोल एन पोल. ओके, याची पोल स्ट्रेंथ काय असते, मायनस एम. याची काय असते, प्लस एम. आणि त्यांनी हा जो मॅग्नेटिक ऍक्सिस आहे, या मॅग्नेटिक ऍक्सिसची फील्डनी काय केलेला आहे, अँगल थीटा केलेला आहे. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन्स हा काय आपला मॅग्नेटिक ऍक्सिस. आणि मॅग्नेटिक ऍक्सिसनी फील्डशी काय केलेला आहे, अँगल केलेला आहे. आता बघा, ह्या पोल स्ट्रेंथवरती जिथे एक फोर्स ऍक्ट होतो, तो फोर्स असतो मायनस एम बी. आणि इथे एक फोर्स ऍक्ट होतो, तो कोणता असतो, प्लस एम बी. आणि ते दोन फोर्स कसे इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट डायरेक्शन. इक्वल मॅग्निट्यूड म्हणजे एम बी एम बी, डायरेक्शन मात्र कसे अपोजिट आहे. आणि असं जर ऍक्ट झालं, त्यांच्यामधलं हे जे डिस्टन्स कसं असेल, परपेंडिक्युलर असेल, तर तिथं काय होतं, टॉर्क ऍक्ट होतो. आणि ते जे टॉर्क आहे, एम बी साइन थीटा. 11th मधले मी सांगतोय, हे आपल्याला लागणार आहे, हा फॉर्म्युला आपल्याला आज लागतो, टू इज इक्वल टू एम बी साईन थीटा. ओके, एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल, बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, आणि थीटा कशामधला अँगल असणार आहे, ॲक्सिस ऑफ मॅग्नेट आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पण टॉर्क मॅक्झिमम कधी असेल, बघा, टॉर्क मॅक्झिमम जर हा जर मॅग्नेट जर असा असेल, फील्डला जर परपेंडिक्युलर झाला, म्हणजे थीटा काय झाला, 90 डिग्री झाला, तर टॉर्क एम बी साईन 90 काय असतो, 1. म्हणजे टॉर्क मॅक्झिमम आपल्याला काय मिळेल, एम बी 1 असतो. आणि हा जर पॅरल झाला, हा मॅग्नेट जर मॅग्नेटिक फील्डला जर तो पॅरल झाला, म्हणजे असा, तर तिथला अँगल काय होणार आहे, 0. म्हणजे तो काय मिळणार आहे, मिनिमम एम बी साइन 0 होईल. आणि साइन 0 ची व्हॅल्यू काय असते, 0. बघा, मॅग्नेट्स हा बार मॅग्नेटिक ऍक्सिस फील्डला जर परपेंडिक्युलर असेल, किंवा बार मॅग्नेट जर परपेंडिक्युलर असेल कशाला, मॅग्नेटिक फील्डला, तर आपल्याला टॉर्क काय मिळतं, मॅक्झिमम. जर ते फील्डला जर पॅरल असेल तर काय मिळतं, मिनिमम. फक्त आज आपल्याला काय लागणार आहे, आज जो आपण जो पॉईंट शिकणार आहे, त्यासाठी आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला एम बी साइन थीटा, एवढं त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतं. कारण इथं पोल कोणतं, एन आणि एस हा त्याला ओढतो, एन एस हा त्याला ओढतो. त्या पोल स्ट्रेंथवरती, त्याची पोल स्ट्रेंथ काय, प्लस एम. त्याची काय, मायनस एम. इक्वल आणि अपोजिट फोर्स ऍक्ट होतात, आणि तिथं काय ऍक्ट होतो, टॉर्क. त्याचे टॉर्क आहे एम बी साइन थीटा. एक डेरिवेशन तुमचं ऑलरेडी 11th आहे. ओके, आपल्याला तसाच पॉईंट बघायचा आहे. बघा, थोडेसे नोटेशन्स आपण बदलणार आहे.
समसा 12 मैग्नेट है, इमेजिन करा। यन पोल आणि काय म्हणू आपण, यस पोल। ओके हा 12 मॅग्नेट आहे, यन पोल यस पोल्स, आणि त्याचे मॅग्नेटिक डायपोल म्हणजे जनरली आपण यम सिम्बॉल वापरतो, आपण म्यू सिम्बॉल वापरणार। लेट्स कन्सिडर ए 12 मॅग्नेट, कन्सिडर ए 12 मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक डायपोल आहे। हा सिम्बॉल वापरणार। ओके आणि मास ऑफ मॅग्नेट एम हा मास ऑफ मॅग्नेट साठी वापरणार आहे, हे लक्षात ठेवा। लेट्स कन्सिडर ए 12 मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्यू इज सस्पेंडेड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड। हा जर 12 मॅग्नेट आपण कशामध्ये सस्पेंड करणार आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड करणार आहे। म्हणजे समजा युनिफॉर्म असेल, बघा फील्ड कसं असणार आहे, एन पोल टू एस पोल असतं, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन काय असणार आहे, बी बी म्हणजे काय असणार आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी, आणि त्याच्यामध्ये हा 12 मॅग्नेट आपण काय करणार, असा सस्पेंड करणार। बघा हा जो ऍक्सिस असणार आहे मॅग्नेटिक ऍक्सिस, ऍक्सिस कुठून पास होतो, एन एस पोल टू एन पोल्स। ओके तो जो ऍक्सिस असणार आहे तो मॅग्नेटिक फील्डला कसा असणार आहे, पॅरलल। बघा मॅग्नेटिक फील्डला तो कसा असणार आहे, पॅरलल असणार आहे। ओके म्हणजे आता हा 12 मॅग्नेट ह्या सिच्युएशनला असणार, या फिगर मध्ये बघा तू, फिगर ए, आता 12 मॅग्नेट आपण असा काय केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे, कशामध्ये सस्पेंड केलेला आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन बी। आणि हा जो 12 मॅग्नेट आहे, जो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय म्यू हा सिम्बॉल वापरला आहे। जनरली आपण मॅग्नेटिझम मध्ये एम वापरला होता, पण एम हा काय असणार आहे, 12 मॅग्नेटचा काय असणार आहे, मास। ओके आता हा जो 12 मॅग्नेट आहे सस्पेंड केलेला, आपण बघा हे एस पोल एन पोल, ह्या 12 मॅग्नेटची पोल स्ट्रेंथ जी असणार आहे, पोल स्ट्रेंथ साठी आपण थोडासा सिम्बॉल वेगळा वापरणार आहे, प्लस क्यू एम, क्यू एम वापरतो। जनरली पोल स्ट्रेंथ साठी काय असतो, पोल स्ट्रेंथ साठी सिम्बॉल एम वापरतो, आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट साठी काय वापरतो, एम। ओके पण इथं आपण ह्या पॉइंट साठी पण काय वापरणार, प्लस क्यू एम, इथं काय असणार, मायनस क्यू एम। ओके आणि मॅग्नेटिक ऍक्सिस किंवा हा 12 मॅग्नेट त्या युनिफॉर्म फील्डला कसा आहे, पॅरलल आहे। ओके आता हा जो मॅग्नेट आहे, आता हा मॅग्नेटचा आपण जर हा जर असा सस्पेंड केला असेल, बघा इमेजिन करा फील्ड असेल, दिसताना तुम्हाला असं दिसतंय, समजा जर फील्ड जर असा असेल आणि त्याच्यामध्ये आपण असा ठेवलेला आहे, किंवा जर असा असेल आणि हा जर सेंटर जर असेल, हा स्ट्रिंग, बघा हा जो स्ट्रिंग असेल जो आपण सस्पेंड केलेला आहे, ही स्ट्रिंग कुठून जाणार आहे, सेंटर म्हणून जाणार आहे, आणि स्ट्रिंग त्या मॅग्नेटला कशी असणार आहे, परपेंडिक्युलर, आणि ऑल्सो परपेंडिक्युलर कोण असणार आहे, मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असणार। ओके परत एकदा बघा, समजा इमेजिन करा हे फील्ड आहे, फील्ड कुठं असणार आहे, ह्या दिशेला आहे असं, इकडे एन पोल आणि इकडे एस पोल, आणि ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हा मॅग्नेट असा ठेवणार आहे, असा सस्पेंड करणार आहे। ओके आणि आपण असा टांगलेला, हा पेन म्हणजे टांगलेला आहे। ओके आणि हा जो सेंटरमधून जे हा जातोय त्या लेंथला तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर, आणि ऑल्सो परपेंडिक्युलर कशा असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असणार। इज दॅट क्लिअर, हे समजलं का बघा। आता हा जो 12 मॅग्नेट आहे त्याला आपण काय करणार, थोडासा डिस्प्लेस करणार आहे, असा ह्या दिशेला मी डिस्प्लेस करतोय, डिस्प्लेस करतोय म्हणजे त्याला काय देतोय आपण, हा जर डिस्प्लेस असा झाला तर इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट काहीतरी मिळेल आपल्याला, इथं अँगल मिळतोय त्याला आपण करणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा। म्हणजे हा 12 मॅग्नेट आपण काय करणार, डिस्प्लेस
स्मॉल एंगुलर डिस्प्लेसमेंट किती देणार आहे, थीटा देणार आहे, आणि तिथून काय करायचं आहे, रिलीज करायचं आहे. बघा, नाव द बार मॅग्नेट इज डिस्प्लेस्ड, आपण डिस्प्लेस करणार आहे. किती डिस्प्लेस करायचं, स्मॉल एंगुलर डिस्प्लेसमेंट थीटा. थोडासा तो आपण काय करणार आहे, स्मॉल एंगुलर डिस्प्लेसमेंट देणार आहे थीटा, आणि रिलीज करायचं आहे. आता रिलीज केल्यानंतर काय होईल बघा, आता आपण डिस्प्लेस केलेलं आहे, ओके, हे डिस्प्लेस्ड पोझिशन इथे मी दाखवलेली बघा या फिगरमध्ये. आता बार माहिती इथे हे पोल कोणते, यन, त्याची पोल स्ट्रेंथ काय, प्लस क्यू यम. हे पोल कोणते, यस, त्याची पोल स्ट्रेंथ काय, मायनस क्यू यम, ओके. आणि हा बार माहिती आपण काय केला, असा ह्या पोझिशनला होता, थोडासा काय केलेला आहे, डिस्प्लेस केलेला आहे, इट्स मेक्स एन अँगल थीटा, अँगल थीटा केलेला आहे, ओके. म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट केली, आता हे डिस्प्लेसड पोझिशन आहे. आता मला सांगा, एन पोल आहे, एन टू, यस, ह्या पोल स्ट्रेंथवरती फोर्स ऍक्ट होणार आहे, आणि तो फोर्स कुठं असणार आहे, तिकडे असणार आहे. आणि तो फोर्स किती असणार आहे, प्लस क्यू यम बी. आणि ह्या पोल स्ट्रेंथ वरती एक फोर्स ऍक्ट असणार, तो एन पोल ऍक्ट करणार आहे, तो कोणता असणार आहे, मायनस क्यू यम बी. एवढा फोर्स ऍक्ट होईल. मॅग्नेट्यूड जर बघितली, मॅग्नेट्यूड कसे इक्वल, फक्त डायरेक्शन कसे अपोजिट. आणि हे जर दोन जर बघितले, अशा जर लाईन जर जोडल्या, तर एकमेकाला कशा त्या पॅरल. आणि असं जर असेल तर तिथं काय ऍक्ट होतं, टॉर्क. म्हणजे इथे टॉर्क ऍक्ट होणार आहे, आणि ते टॉर्क काय करणार आहे, मॅग्नेटला परत रिटर्न इट्स ओरिजिनल किंवा इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. बघा, म्हणजे टॉर्क ऍक्ट होते, एक फोर्स इकडे, एक फोर्स इकडे, त्यामुळे आणि हे जे टॉर्क काय करणार, इकडे असं रिलीज, ओके. बघा, हे जे टॉर्क असणार, ते काय असणार आहे, रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट ऑन ए मॅग्नेट. रिस्टोरिंग टॉर्क म्हणतोय मी, रिस्टोरिंग टॉर्क काय करतं, परत इक्विलिब्रियम पोझिशनला मॅग्नेटला आणण्याचा काय करतं, प्रयत्न करतो. ते जे रिस्टोरिंग टॉर्क किती असणार आहे बघा, द रिस्टोरिंग टॉर्क ऍक्टिंग, द रिस्टोरिंग टॉर्क इज, रिस्टोरिंग टॉर्क टो इज इक्वल टू काय असणार आहे, फॉर्म्युला काय असतो आपला, टॉर्कचा फॉर्म्युला, टो इज इक्वल टू एम बी साईन थीटा. त्यासाठी आपण एक सिम्बॉल बदलला आहे, काय घेतलेलं आहे, म्यू बी साईन थीटा. आणि म्यू म्हणजेच काय असणार आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, ओके. आता ही जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार, व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, व्हेरी स्मॉल, त्यामुळे साईन थीटा अप्रॉक्सिमेटली काय असणार आहे, थीटा. देअर फोर टो इज इक्वल टू काय असणार आहे, म्यू बी इंटू काय असणार आहे, थीटा, ओके. आता आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे देतोय बघा, आपला बार माहिती असा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असे, म्हणजे ती कोणत्या दिशेला, इकडे, ही काय झाली, क्लॉकवाईज, क्लॉकवाईज असणार आहे. आणि टॉर्क इकडे ऍक्ट होते, रिस्टोरिंग टॉर्क कुठे ऍक्ट होते, ह्या दिशेला, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे लक्षायचं, हे क्लॉकवाईज आहे. आणि हा कसा आहे, रिस्टोरिंग टॉर्क कसं आहे, अँटी क्लॉकवाईज. रिस्टोरिंग टॉर्क ह्या दिशेला ऍक्ट होते, रिस्टोरिंग टॉर्क, आणि हा थीटा, हा क्लॉकवाईज, हा कसा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज, ओके. दोघं अपोजिट असणार आहे, देअरफोर टो इज इक्वल टू मायनस म्यू बी इंटू थीटा, ओके. म्यू म्हणजेच काय असणार आहे, मॅग्नेटिक डायप्लोमेंट, ह्या मॅग्नेटसाठी तो काय असतो, कॉन्स्टंट. मॅग्नेटिक फील्ड कसं युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे हे जर कॉन्स्टंट असेल तर इक्वेशन आपल्याला काय मिळेल, टो इज इक्वल टू मायनस एच म्यू एंड बी आर कॉन्स्टंट. म्हणजे हे जे रिस्टोरिंग टॉर्क आहे, रिस्टोरिंग टॉर्क कसं असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट.
आणि इस डायरेक्शन कशी असणार आहे अपोजिट. ओके बघा ज्यावेळेस आपण आता हा परत एकदा बघा युनिफॉर्म आयडी फील्ड घेतलेली आपण मुद्दाम मी रिपीट करतोय मॅग्नेटिक फील्ड किती आहे बी युनिफॉर्म आयडी फील्ड आहे आणि त्या युनिफॉर्म आयडी फील्ड मध्ये आपण काय सस्पेंड केलेलं आहे मॅग्नेट बार मॅग्नेट की त्याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय म्यू आहे. ओके असं सस्पेंड केलेलं आहे. ओके आता ही त्याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे. आता बघा त्याचा ऍक्सिस आहे तो फील्डला कसा आहे पॅरलल आहे. ओके नाउ द मॅग्नेट इज डिस्प्लेस्ड आपण मॅग्नेटला काय करतो असं डिस्प्लेस करतोय स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे थीटा. स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे थीटा. आता जसं आपण डिस्प्लेस करणार आहे ओके याची पोल स्ट्रेंथ काय लक्षात येतं माय प्लस क्यू एम बरोबर आहे आणि ह्याची काय असणार आहे मायनस क्यू एम आणि ह्या पोल स्ट्रेंथ वरती हा इथं काय फोर्स ऍक्ट होणार तो फोर्स काय असणार आहे प्लस क्यू एम बी आणि इकडे फोर्स ऍक्ट होणार आहे मायनस क्यू एम बी. ओके आणि तो इक्वल मॅग्नेट्यूड आहे अपोजिट डायरेक्शन पॅरले त्यामुळे तिथे काय ऍक्ट होणार टॉर्क म्हणजे ह्या बारा मिनिटवरती टॉर्क ऍक्ट होणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे असणार आहे ह्या दिशेला असणार आहे आणि टॉर्क बघा टॉर्क रिस्टोर करते परत त्या मॅग्नेटला काय करतोय इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्याचा काय करतोय प्रयत्न करते आणि ते टॉर्क किती ऍक्ट होते तो इज इक्वल टू म्यू बी साइन थीटा म्हणजे कोण टॉर्क ह्या एन पोल वरती हा एस पोल काय करतोय फोर्स ऍक्ट होते ते किती फोर्स ऍक्ट होतोय तर प्लस क्यू एम बी एवढी पोल स्ट्रेंथ आणि एन पोल ह्याच्यावरती किती फोर्स ऍक्टिव्ह करतोय मायनस क्यू एम बी. आपण हे नोटेशन्स वापरलेत लक्षात ठेवा. ओके आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी क्लॉक वाईज आहे आणि टॉर्क काय येते अँटी क्लॉक वाईज ऍक्ट होते. ओके आता ज्यावेळेस आपण रिलीज करू रिलीज केल्यानंतर काय बघा ज्या तिथून सोड एवढं टॉर्क ह्याच्यावरती ऍक्ट होते रिस्टोरिंग टॉर्क आणि ते रिस्टोरिंग टॉर्क एवढं ऍक्ट होते. ओके अजून आपण रिलीज केलं नाही ज्यावेळेस रिलीज करू त्यावेळेस तो इक्विलिब्रियम पोझिशनला येण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके परत मी तिथे येतो आणि आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय व्हेरी स्मॉल त्यामुळे साइन थीटा अप्रॉक्सिमेटली असणार थीटा तो इज इक्वल टू म्यू बी थीटा. ओके आणि मला सांगा इथं बघा ह्या फिगरमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी क्लॉक वाईज आणि टॉर्क कसं अँटी क्लॉक वाईज त्यामुळे निगेटिव्ह साइन हे काय करणार हे दोघं कसे असणार आहेत अपोजिट असणार आहे आणि म्यू हा मॅग्नेटिक डायपोल ह्या मॅग्नेटसाठी काय असणार आहे कॉन्स्टंट आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय युनिफॉर्म आहे त्यामुळे ते जर दो कॉन्स्टंट असेल तर टॉर्क इज डायरेक्टली असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे हे रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली कोणतं असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते ते दोघं कसे असणार अपोजिट म्हणजे आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे क्लॉक वाईज आणि टॉर्क असे अँटी क्लॉक वाईज. परत मी इथे येतो ज्यावेळेस आपण इथं रिलीज करू रिलीज आता रिलीज केल्यानंतर तो काय होणार इक्विलिब्रियम पोझिशनला येण्याचा प्रयत्न करेल कारण ह्या बार मॅग्नेटवरती टॉर्क ऍक्ट होते आणि ज्यावेळेस तो आता इक्विलिब्रियम पोझिशनला येईल का इक्विलिब्रियम पोझिशनला येणार नाही तो लगेच कारण ह्या बार मॅग्नेटला मास आहे लेंथ आहे आणि तो ह्याचा त्याचा काय ॲक्सिस आहे ॲक्सिस कडून जातोय सेंटर म्हणून जातोय म्हणजे त्याला काय असणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया काय करतो त्याची रोटेशनल मोशन मेंटेन करण्याचा काय करतो प्रयत्न करतो आपण रोटेशन डायनॅमिक्समध्ये शिकलेलो आहे म्हणजे ज्यावेळेस आपण इथून रिलीज करू त्या इक्विलिब्रियम पोझिशनला नाही येणार त्याला मोशन आहे त्याच्यामध्ये इनर्शिया आहे त्यामुळे तो कुठे येणार आहे असा येणार आहे परत तो बार मॅग्नेटिक इकडे येणार आहे बघा कशामुळे बार मॅग्नेटिक इकडे येणार आहे आणि त्याच्यामध्ये इनर्शिया आहे आणि ज्यावेळेस तो असा फिरेल टॉर्क ऍक्ट होते आणि त्याच्यामध्ये अँग्युलर ऍक्सलरेशन प्रोड्यूस होणार आहे या बार मॅग्नेटमध्ये बघा म्हणजे आय लेट त्याचा मी मॅग्नेट्यूड ओके असू नये आय बी काय असणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए मॅग्नेट आणि अल्फा बी काय असणार आहे अँग्युलर ऍक्सलरेशन कोणामध्ये प्रोड्यूस होणार आहे त्या मॅग्नेट्समध्ये म्हणजे ज्यावेळेस हा आपण इथून असा डिस्प्लेस करू क्लॉकचा अँग्युलर डिस्प्लेस थीटा आहे त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होणार आहे ते टॉर्क किती ऍक्ट होते तो इज इक्वल टू म्यू एम बी साइन थीटा आणि ज्यास आपण रिलीज करू त्यावेळेस तो असा फिरणार आहे इक्विलिब्रियम पोझिशनला येत नाही तो लक्षायचं कारण त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याच्यामध्ये अँग्युलर ऍक्सलरेशन प्रोड्यूस झाले तो असा येणार आहे इकडं बघा आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय चाललेली आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँटी क्लॉक वाईज परत ह्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होणार आहे रिस्टोरिंग टॉर्क आणि ते रिस्टोरिंग टॉर्क कुठे असणार आहे इकडे असणार आहे आणि ह्याच्यावरती पोल्स किती प्लस क्यू एम बी एवढंच आणि इकडे काय असणार मायनस क्यू एम बी इक्वल मॅग्नेट्यूड अपोजिट डायरेक्शन्स ओके तिथे टॉर्क एवढंच टॉर्क ऍक्ट होणार आहे
आणि ते टॉर्क कोणतं असणार आहे, रिस्टोर परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि ते रिस्टोर इन टॉर्क ते हे असणार आहे इज इक्वल टू म्यू बी साइन थीटा. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे अँटी क्लॉकवाईज, आणि रिस्टोरिंग टॉर्क कुठे आता क्लॉकवाईज. म्हणजे निगेटिव्ह साइन काय करते रिस्टोरिंग टॉर्क, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय अपोजिट आहे. परत हा बार नाही तिकडे ड्यू टू द इनर्शिया. इनर्शियाची काय असते, टेंडन्सी मुवमेंट ऑफ इनर्शिया टू मेंटेन द रोटेशनल, तो ऑसोलेशन असा परफॉर्म करणार आहे. ओके, इकडे परत ती सिच्युएशन्स म्हणजे लेट हे कशामुळे असतं, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि आपल्याला माहिती आहे वी हॅव टू इज इक्वल काय असतो, आय इन टू अल्फा. त्याला एक नंबर देऊ आपल्यास. बघा फ्रॉम इक्वेशन वन अँड टू, फ्रॉम इक्वेशन वन अँड टू म्हणजे काय मिळेल, आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी इन टू थीटा. देअरफोर अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा अपॉन आय. हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, त्या मॅग्नेटसाठी काय असणार आहे कॉन्स्टंट, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या बार मॅग्नेटचा काय असणार आहे, तोच असणार आहे. म्हणजे हे जर काय असेल कॉन्स्टंट असेल, बघा म्यू बी अँड आय आर कॉन्स्टंट, कॉन्स्टंट जर असेल तर अल्फा डायरेक्टली काय असणार आहे मायनस थीटा. अल्फा म्हणजेच काय, अँग्युलर ऍक्सलरेशन. आणि काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे ऍज म्यू बी अँड आय आर कॉन्स्टंट द अँग्युलर ऍक्सलरेशन इज डायरेक्टली कोणत असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, आणि इट्स निगेटिव्ह साइन काय, इट्स डायरेक्शन कशी असणार आहे अपोजिट असणार आहे. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडे असेल, टॉर्क इकडे असणार आहे, आणि अँग्युलर ऍक्सलरेशन तर कुठे असणार आहे, इकडे असणार आहे. जस्ट हा बार मॅग्नेट इकडे, जस्ट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडे असणार आहे, टॉर्क इकडे, रिस्टोरिंग टॉर्क म्हणतो आहे आम्ही, आणि अल्फा सुद्धा कुठे असणार आहे, त्या दिशेला असणार आहे. म्हणजे निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते, हे दोघे असणार आहेत अपोजिट असणार आहेत. ओके, आता आपल्याला हा फॉर्म्युला वरून बघा, हाच फॉर्म्युला मी इथे लिहितो, अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा अपॉन आय. ओके, आणि हा म्हणजेच काय असतो, अँग्युलर ऍक्सलरेशन कसं देतो आपण, अल्फा डी ओमेगा बाय डी टी, आणि ओमेगा म्हणजे काय असतो, डी थीटा बाय डी टी. हा इथं जर पुट केला डी वाय बाय डी टी तसाच हा, आणि हा जर पुट केला हा डी डी काय होईल, डी टी हा टी स्क्वेअर डी डी स्क्वेअर. म्हणजे अल्फा म्हणजेच काय असणार आहे, डी टू थीटा बाय डी टी स्क्वेअर मायनस म्यू बी थीटा अपॉन आय. ओके, इथे बघा डी टू थीटा बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा अपॉन आय. ओके, हा जर इकडे आला तर काय, डी टू थीटा बाय डी टी स्क्वेअर प्लस म्यू बी अपॉन आय थीटा झिरो. इट्स लाईक डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, आणि हा काय कॉन्स्टंट, ह्यासाठी आपण काय घेऊ, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय. म्हणजे काय म्हणजे डी टू थीटा बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर थीटा इज इक्वल टू झिरो. हे काय टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, पण तुमच्या माहितीसाठी मी लिहितो. ओके, बघा आता पिरियडचा फॉर्म्युला काय असतो, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, बरोबर आहे का नाही,
आणि ओमेगा स्क्वेअर काय आपला म्यू बी आय आणि ओमेगा काय मिळेल अंडर रूट म्यू बी आय तो तिथं पुट करू टी इक्वल काय मिळेल टू पाय अंडर रूट म्यू बी आय हा आय वर जाईल म्हणजे टी इक्वल काय मिळेल टू पाय अंडर रूट आय अपॉन म्यू बी एक फॉर्म्युला मिळाला ओके किंवा टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूट आय अपॉन म्यू बी टी इज इक्वल टू पाय आय म्हणजेच काय असतो इथं बघा आय इज इक्वल काय मिळेल अल्फा इकडे तो अपॉन अल्फा तो इथं पुट करू टू अपॉन अल्फा ओके आता ह्याचा मॅग्निट्यूड फॉर्म बघ पॉज करून द्या बरं का मॅग्निट्यूड फॉर्म आय अल्फा म्यू बी इंटू थीटा ओके आणि आपल्याला काय घ्यायचं आहे बघा हा आय ची व्हॅल्यू काय मिळेल टू अपॉन म्यू ची व्हॅल्यू लिहू म्यू म्यू काय मिळेल आय इकडे आय अल्फा अपॉन b into theta म्हणजे काय मिळेल i alpha upon b into theta आणि हा b ओके त्यातला बघा b ला b कॅन्सल होईल ओके आणि हा टू म्हणजेच काय असतो टू पाय तो म्हणजेच आय इंटू अल्फा हा कॅन्सल होईल हा कॅन्सल होईल म्हणजेच काय मिळेल टू पाय वन अपॉन अल्फा अपॉन थीटा पिरियड इज इक्वल असणार आहे अँग्युलर ऍक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट थोडस वेगळ्या पद्धतीने गेलो रे आपण अजून सोप्या पद्धतीने गेलो असतो बघा हेच इक्वेशन म्हणतो जरा हे डिफिकल्ट आहे हे बघा टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूट आय अपॉन म्यू बी ओके पिरियड आहे हा टी इज इक्वल टू टू पाय आय तसाच ओके आणि म्यू ची व्हॅल्यू आपण पुट करूया म्यू काय असणार आहे आय अल्फा ओके बी थीटा आणि हा बी हा कॅन्सल होईल हा कॅन्सल होईल टी इज इक्वल टू टू पाय वन अपॉन सेम आहे हे पण सेम आहे पण थोडस ते कॉम्प्लिकेटेड झालं हे सुद्धा सोपं आहे ओके बघा आता दोन फॉर्म्युल्याकडे फोकस करा आपल्याला डेफिनेशन एक बघायचे डेफिनेशन काय बघायचे तर आपला जो टॉर्कचा जो फॉर्म्युला होता टॉर्क आणि अँग्युलर ऍक्सलरेशनचा टॉर्क पण काय होतं रिस्टोरिंग टॉर्क काल आपण अँग्युलर एसएचएमची डेफिनेशन बघितली होती angular SHM is defined as the oscillatory motion of a body
in which a restoring torque, in which restoring torque or आपण फॉर हा शब्द का वापरला होता ऍक्च्युअली आय थिंक टेक्स्टबुक मध्ये फॉर दिलेले आणि आय थिंक फॉर आयची काय असेल ऑर असेल हे एक मिस्टेक कालच्या आपल्या 17 नंबरच्या व्हिडिओला झालती ओके ऑर अँग्युलर ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायरेक्टली म्हणून काय असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा डेफिनेशन पार्ट करायचं नाही, ते अँग्युलर ऍक्सलरेशन हे काय रिस्टोरिंग टॉर्क हे कसे डायरेक्टली बोलत असतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा अँग्युलर ऍक्सलरेशन इज डिफाइन एज द ऑसिलेटरी मोशन, ही कोणती मोशन आहे, ऑसिलेटरी मोशन आहे ओके ऑसिलेटरी मोशन्स ऑफ ए बॉडी बार म्हणू शकतो इन विच हे रिस्टोरिंग टॉर्क किंवा टॉर्क किंवा अँग्युलर ऍक्सलरेशन्स येतं आपलं फॉर घालतं कालच्या डेफिनेशनमध्ये आय थिंक टेक्स्टबुकमध्ये फॉर दिलेलं आहे. अँग्युलर ऍक्सलरेशन इज डायरेक्टली हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि निगेटिव्ह साईन इंडिकेट करते इज डायरेक्शन काय असणार अपोजिट टू दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओके. सिम्पल एक्सप्रेशन आहे, लक्ष द्या, व्यवस्थित ते करा, वॉच करून घ्या.